आरक्षणामध्ये यावेत यासाठी अध्यादेश महत्त्वाचा होता. मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश काढल्याबद्दल मनोज जरांगेंनी त्यांचे आभार मानलेले, तसंच या अध्यादेशाला काही धोका झाला तर मी आझाद मैदानावरती उपोषणाला आलोच म्हणून समजा असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय. तसंच मराठ्यांनी जो गुलाल उधळला त्याचा मुख्यमंत्र्यांनी अपमान होऊ देऊ नये, जीआर आता कायम राहू द्या असंही जरांगे म्हणाले. पडला मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो होतो त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार, मराठ्यांनी तो टाकला. हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होत आहे. आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला आश्वस्त देतो कोणत्याही अडचणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील. जर या अत्यदेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद नगरला उपोषणाला आलोच म्हणून समजा. आजचा देश टिकवण्याची आणि ती लावून धरण्याची जबाबदारी सरकारची. आम्हाला न्याय दिलाय या गुलालाचा असा सन्मान राहू द्या कारण हा गुलाल त्या अध्यादेशाचा आहे. मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला, मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो होतो त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार, मराठ्यांनी तो टाकला. हा विजय दरम्यान मराठा समाजासाठी न्याय मागणाऱ्या मनोज जरांगेंचे मुख्यमंत्री शिंदेंनी अभिनंदन केलंय. त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. मी देखील एक शेतकरी कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा आहे. मलाही गोर गरीब मराठा समाजाच्या दुःख आणि वेदना याची कल्पना आहे. मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय. दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे. सरकार आज तुमचं सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून या सरकारने जे घेतलेले निर्णय आहेत, गुन्हे मागे घेण्याचे असतील, इतर जे काही असतील, ते पूर्णपणे त्याची अंमलबजावणी सरकार करेल हा शब्द या ठिकाणी मी देतो. आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन करतो. दरम्यान कायद्याच्या कसोटीवर हे आरक्षण टिकणार नाही.